नमस्कार, मी आहे आपला प्रिय बल्लभाचारी संजीव इनामदार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे स्वादयात्रा. आणि स्वादयात्राच्या ह्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत एकाच इन्ग्रेडियंटपासून बनवणारी तीन डिशेस. त्यातल्या दोन डिशेस ऑलरेडी आपण बनवलेल्या आहेत आणि आज आपण तिसरी डिश रात्रीसाठी बनवतो आहे. तर ती आहे आपली साबुदाण्याचं थालीपीठ. इथं मी साबुदाण्याचं जे खिचडी केली होती सकाळी, आज गणेश चतुर्थी, तर त्यावेळेला सकाळी खिचडी केली साबुदाण्याची. दुपारी त्याच साबुदाण्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा बटाटे घालून त्याचे वडे केले. आणि आता रात्री आपण त्याच साबुदाण्याला मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, त्यामुळे जरासं थंड झालं आहे. तर आता हे काढून मी आता एकदा मळून घेणार आहे, सो दॅट आपल्याला थालीपीठ लावायला सोपं जाईल. थोडंसं मळून घेऊ ह्याला व्यवस्थित, म्हणजे थालीपीठ लावायला दे आपल्याला एक जीव होईल. ते लागलं तर आपल्याला पाहिजे तर त्यात अजून तुम्हाला पाहिजे असेल तर बटाटा घालू शकता. मीठ आणि तिखट वगैरे काय पाहिजे असेल, म्हणजे मिरची पाहिजे असेल तर आपण आत्ता ॲड करू शकतो लावायच्या आधी. माझ्या मते व्यवस्थित आहे, फक्त थंड झाल्यामुळे काय आहे जरासं त्याचा चिकटपणा कमी झाला आहे. तर मी जरासं मळून घेतलं की त्याला परत त्याचा चिकटपणा सुटणार आहे. याच्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा दोन्हीही इन्ग्रेडियंट्स स्टार्चमध्ये रिच असतात, त्यामुळे जेवढं आपण त्याला मळू तेवढं ते स्टार्च रिलीज करणार आणि त्याचा चिकटपणा वाढणार. तर आपल्याला थालीपीठ करायला तेच पाहिजे, म्हणून मी जेवढं होईल तेवढं जरासं मळून घेऊन त्याचं. आता बघा हे कसं पहिल्यांदा कसं सुट्टं सुट्टं दिसत होतं, आता एकत्रित यायला लागलं आहे ते. आणि मी मळून घेतलं की त्याचा एक गोळा होईल चांगला, आणि मग नंतर मी ते थालीपीठ थापायला घेणार आहे. तोपर्यंत जरासं मळून घेतो, मग पुढची प्रक्रिया सुरू करूया. मळून झालेलं आहे आणि आपण त्याचे दोन बॉल करून घेतले, ज्या आपल्याकडे पीठ होते तर त्याचे आपले साधारण एक दोन थालीपीठ होतील. आता तुम्ही बघत असाल की हा बॉल एवढा मोठा आहे, थालीपीठाचा बॉल हा साधारण एवढा साईज पाहिजेच, कारण नाहीतर मग थालीपीठ एकदम पातळ गेलं ना तर ते कडक होतं आणि खायला मजा येत नाही. हे जरासं सॉफ्ट व्हायला पाहिजे, तर त्यासाठी आपण आता हा बॉल ह्याच्यावर थापणार आहोत. मी बिडाचा तवा घेतलेला आहे, तुम्हाला पाहिजे तो घेऊ शकता तुम्ही, कारण माझ्याकडं बिडाचा होता म्हणजे मी त्याच्यावर थापणार आहे. आता हे बेसिकली असं आपण आता थोडंसं थापून घेणार आधी. आता खाली मी अजून काही तेल लावलेलं नाही आहे, काही पाणी पण लावलेलं नाही आहे, फक्त हाताला थोडंसं आता पाणी लावून घेईन. जसं जसं मी पसरत जाईन तसं ते चिकटत जाईल माझ्या हाताला, त्यामुळे थोडंसं पाणी लागेल मला आणि हे एकत्रित धरूनसुद्धा आणेल त्याला. हे पाणी सगळीकडनं त्याला थोडंसं लावायचं आहे ना, म्हणजे धरतील ते एकमेकाला. आमच्या आजूबाजूला सुद्धा मिक्सरचे आवाज चालू आहेत, काय लोक काय करतात माहिती नाही, बट आता आपण तरी थालीपीठ करणार आहोत. वेल, थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे आणि अगदी स्टँडर्ड पद्धतीप्रमाणे आपण त्याला चार भोकं पाडणार आहोत. बेसिकली ह्याच्यातून आपण तेल तूप तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सोडू शकता, की खरपूस भाजलं जाते ना त्याच्याने. जिथं जिथं फुटतं आहे असं वाटलं त्याला जरासं जोडून घ्या, हे व्यवस्थित एकदा ते गरम झालं की ते चिकटून राहील एकमेकाला. गॅस आता आपण पेटवून घेऊ आणि त्याला हाय फ्लेमवर सध्या इनिशियली ठेवायचं आहे. आणि आपण जसं मगाशी म्हटलं, हे जसे आपण खड्डे केलेले आहेत, भोकं पडले आहेत, त्याच्यात आपण थोडंसं तेल सोडणार आहोत. चारी बाजूनी ते व्यवस्थित भाजलं जावं म्हणून, आणि साईडनी पण असं तेल सोडून द्यायचं आपल्याला व्यवस्थितपणे. एकदा गरम झालं की मग ह्याच्यावर आपण एक झाकणी घालून एक 5 मिनिटासाठी ठेवू. ॲक्च्युली तसं काही शिजवायचं नसं शिजवण्यासारखं काही नाहीच आहे, कारण बटाटा शिजलेला आहे,
पण खिचडी केली होती त्यामुळे साबुदाणाही शिजलेला आहे, तरी आपण त्याला एक शेक देण्यासाठी एकदा 5 मिनटं आपण झाकून ठेवू त्याला। तेलाला बुडबुडे यायला लागलेत म्हणजे आपला तवा तापत आला आहे। तर आता आपण ही हीट जी आहे ती मीडियम करायला काही हरकत नाही, जरा कमी करायला हरकत नाही, आणि आता आपण ह्याला झाकून ठेवू व्यवस्थितपणे। एक 5 मिनटं झाकून मग नंतर परतू। थालीपीठाची काय परिस्थिती आहे बघू, ह्याचं तेल थोडं संपत आलं आहे त्यामुळे त्याला परत थोडंसं तेल घालतो आहे मी मधूनमधून, सो दॅट हे तुम्ही बघितलं तर हे वरचा जो भाग आहे थालीपीठाचा हा जरासा असा म्हणजे ट्रान्सपरंटसारखा व्हायला लागला आहे, म्हणजे ते परत शिजायला लागलं आहे। आपण तेल ह्याच्यासाठी सोडतो की ते खालून व्यवस्थित खरपूस व्हावं, म्हणजे आपल्याला पलटायला सुद्धा सोपं जातं। थालीपीठ आपलं खालून खरपूस झालेलं आहे तर पलटायला जरासं डिफिकल्ट जाणार आहे हा टास्क, कारण थोडं पीठ मला वाटते सैल झालं होतं, त्यामुळे नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी त्याच्यात हे घालून घेईन थोडंसं अजून बघू आपण। येस, फारच काही खराब नाही झालं, ठीक आहे, शेप एवढा म्हणावं तसा गोल टिकला नाही त्याचा, पण चालतं आहे। आपल्याला बेसिकली आयडिया काय होती की आपण साबुदाणा हा एका इन्ग्रेडियंटवरनं 3 प्रोडक्ट तयार केले। सकाळी आपण त्याची खिचडी केली, दुपारी त्याचेच वडे केले साबुदाणा वडे, आणि फायनली रात्री आपण हे थालीपीठ करतो आहे। आपण ह्यालासुद्धा साईडनी असं थोडंसं तेल सोडलेलं आहे की खालची बाजूसुद्धा जी आहे और जी वरची बाजू होती पहिला तीसुद्धा जराशी खरपूस भाजली जावी म्हणून, आणि हे आता आपण सर्व करणार, म्हणजे आपण ह्याच्याबरोबर काय म्हणतात ते शेंगदाण्याची चटणी जी असते शेंगा चटणी ती खाऊ शकतो ह्याच्याबरोबर, और मे बी दह्यामध्ये शेंगा हिरवी मिरची वगैरे घालून केलेली चटणी खाऊ शकतो, और मे बी तुम्ही फोटाण्याच्या चटणीमध्ये थोडंसं तेल घालूनसुद्धा खाऊ शकता, और मे बी आपला कांदा लसूण मसाला असतो त्याला लावूनसुद्धा तेल वगैरे घालून खाऊ शकता, चॉईस इज युअर्स। काही लोक सॉस लावूनसुद्धा खातील, इट डिपेंड्स, बट बेसिकली आपला हेतू काय होता की एक इन्ग्रेडियंट जो साबुदाणा आहे त्याच्यापासून आपण 3 पदार्थ कसे केले, एक म्हणजे सकाळी आपण खिचडी केली तर दुपारी त्याच खिचडीला थोडंसं अल्टरेशन करून आपण त्याचे साबुदाणा वडे केले, आणि फायनली आज रात्री आपण त्याचं थालीपीठ करतो आहे। तर एका इन्ग्रेडियंटपासून तयार केलेले आपले हे 3 वेगवेगळे प्रकार। आपली आता फायनल पलटी मारायची वेळ झालेली आहे। वाव, मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे आपलं थालीपीठ, आणि हे खाण्यामध्ये जी मजा येणार आहे, शेपवर जाऊ नका चवीकडं जावं, आता शेप हा मेंटेन करता आला नाही आपण आपल्याला, पण आपण करू शकतो ते पुढच्या वेळेला। कशी वाटली ही रेसिपी मला सांगा आणि कळवा तुमचे रिॲक्शन्स। थँक्यू सो मच।